आजी आजोबापासनं लहान मुलांपर्यंत एव्हरीबडी विल एन्जॉय द मूवी. नमस्कार, मी प्राची परांजपे आणि आज माझ्याबरोबर एक अतिशय खास व्यक्ती आहे. म्हणजे माझीच धकधक तिच्यामुळे वाढलेली आहे. आमची म्हणजेच राजश्री प्रोडक्शनची आवडती धकधक गर्ल माधुरी दीक्षित. थँक्यू. हॅलो हॅलो. बरं, तर बकेट लिस्ट बद्दल आपण थोड्याशा गप्पा मारूया, पण त्याआधी राजश्री प्रोडक्शनचा हम आपके हे कोण होता आणि तुम्ही आणि रेणुकाजींनी आत्ता त्याच्यावर एक छोटंसं डान्स केल्याची क्लिप आत्ताच आम्ही सगळ्यांनी बघितली, तर तो एक्सपिरियन्स सांगा आम्हाला. वेल, म्हणजे जेव्हा मी फर्स्ट टाईम रेणुकाबरोबर काम केलेलं तेव्हा हम आपके हे कॉनमध्ये मला आठवतं पहिली आमची जी भेट झाली ती सेटवरती होती. आणि आय थिंक कुठेतरी आपला बॅकग्राऊंड सेम असतं, सिमिलर असतं महाराष्ट्र, आणि त्याच्यामुळे आम्ही एकदम क्लिक झालं आमचं, यु नो, पर्सनॅलिटीज. आणि तेव्हापासून आजपर्यंत समहाव दी अदा आम्ही इन टच राहिलो. आणि जेव्हा ही फिल्म आली आणि रेणुकाचं नाव आलं तर मी म्हटलं अगदी, म्हणजे रेणुकानेच केला पाहिजे हा रोल, कारण एक खूप एक सेन्सिटिव्ह रोल पण आहे तो आणि त्या खूपच छान काम करतात अशा रोल्समधनं. तर आम्ही असेच गप्पा मारत बसलेलो, म्हणजे होऊन जाऊ द्याचं शूटिंग चाललेलं अलिबागला आणि सगळे शॉट कोणाचा तरी दुसऱ्यांचा होता म्हणून आम्ही बसून गप्पा मारत होतो. तर ह्या लोकांनी ठरवलं की आपण एक गंमत करूया आणि स्टार्ट साऊंड म्हणाले आणि एकदम हे गाणं वाजायला लागलं. तर दोघांची रिॲक्शन अशी झाली, ओ माय गॉड, म्हणजे असं मेमरी लेन, नॉस्टॅल्जिया, यु नो. आणि आम्ही दोघं डान्स करायला लागलो अँड दीज गाईज पिक्चराइज्ड इट. आणि इट वॉज सच अ ब्युटिफुल मोमेंट ॲक्च्युली, कारण नॉट ओनली अज, म्हणजे मी आणि रेणुकाने कॅमेराच्या मागे सगळेच नाचत होते त्या गाण्यावर. तर इट वॉज अ फन मोमेंट. बरं, बकेट लिस्टमध्ये तुमचं एक कॅरेक्टर गृहिणीचं आहे, तर ते नक्की काय आहे आणि ते करताना तुम्हाला कशी मजा आली ते सगळं त्याच्याबद्दल? वेल, हे का साधारण हाऊसवाईफचं कॅरेक्टर आहे जी आपल्या फॅमिलीमध्ये एवढी गुंतली आहे की ती स्वतःला विसरून गेली आहे. आणि तिचं नाव आहे मधुरा साने. आणि तिला ही बकेट लिस्ट मिळते आणि ती कशी मिळते ते फिल्ममध्ये कळेलच तुम्हाला. आणि तिला असं वाटतं की ते ऋणांचं ओझं जे आहे ते तिला, यु नो, परतफेड करायची त्याची, त्याच्यामुळे ती ठरवते की ही बकेट लिस्ट मी कम्प्लीट करणार. आणि तिची जी तडजोड चालू होते ती बकेट लिस्ट कम्प्लीट करायची, त्याच्यात ती स्वतःला परत डिस्कवर करते. कुठेतरी जी हरवली आहे ती स्वतःला परत डिस्कवर करते. आणि तिच्या आजूबाजूला पण तिची फॅमिली जी आहे त्यांचा पण तिला बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो. आणि तिला आढळतं की कुठेतरी ती स्वतंत्रच होती ॲक्च्युली, म्हणजे असं नाही की कोणी तिला अडकवून ठेवलेलं, पण एवढी वर्ष लागली तिला कळायला की अरे मी स्वतंत्रच आहे, म्हणजे सेल्फ डिस्कवरी तिला होते. आणि एक खूप छान मूवी आहे, त्याच्यात म्हणजे फॅमिलीजसाठी खूप काय काय आहे, म्हणजे आजी आजोबापासनं लहान मुलांपर्यंत एव्हरीबडी एन्जॉय द मूवी. बरं, पण आम्ही बघितलं की तुम्ही एकदम अशा मजा मस्ती आणि असं थोडंसं ते कॅरेक्टर आहे तुमचं की थोडंसं खुलून तुम्ही त्याच्यात दिसलाय, तर तुम्ही पर्सनल आयुष्यात पण तशाच आहात का की म्हणजे घरात तुम्ही तशाच असता का किंवा काय वेगळे पण जाणवतं? नाही, म्हणजे ॲज अ हाऊसवाईफ आणि ॲज अ आई, बायको आणि सून म्हणा किंवा डॉटर म्हणा, आय थिंक ते सगळे रोल सगळेच सगळ्यांनाच असतात ते रोल्स लाईफमध्ये. पण मी लाईफ नेहमी म्हणजे कधी दुखी होत नाही मी माझ्या जीवनात. आय एम ऑलवेज हॅपी. काहीही वाईट जरी झालं त्यातलं पॉझिटिव्हच बघते मी. आणि त्याच्यामुळे एक पॉझिटिव्हिटी असते आमच्या घरात नेहमी. आणि आता तुम्ही मराठीतला तुमचा हा फर्स्ट, तुम्ही मराठीमध्ये आलाय, तर हिंदी आणि मराठीमध्ये तुम्हाला काय वेगळे पण जाणवलं, जास्त कुठे मजा आली काय? वेल, हिंदी फिल्म तर मी म्हणजे बरेच वर्ष आता करते तर तिथे आय एम व्हेरी कम्फर्टेबल देअर. हे माझं पहिलं मराठी फिल्म असूनही आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल, कारण सगळी माझी जी स्टारकास्ट होती, बाकी कोस्टार्स होते, वंदना ताई, प्रदीपजी, ती मुलं छोटी किंवा सुमित, असं वाटलं घरीच आहे मी. म्हणजे आमचा पहिलाच सीन होता, टेबलचा सीन होता, जिथे डायनिंग टेबलवरती सगळे जेवतायत एकत्र बसून, शुभा कोटेजी पण होत्या. आणि असं वाटलं की मी फॅमिलीमध्येच आले. मे बी इज द अपब्रिंगिंग, मे बी इज द महाराष्ट्रन बॅकग्राऊंड, कारण सगळे वाईब करतात एक दुसऱ्यांशी त्याच्यामुळे. बरं, माझी तुमच्यासाठी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. तुमची खासियत आहे विसल, तर तुम्ही आमच्यासाठी
तर तुम्ही आमच्यासाठी करून दाखवणार का? नक्की करणार. आणखीन काय आता स्माईल करा आणि मग शिटी वाजवा. ओके, सो एक चला बकेट लिस्ट साठी हे पण ना. व्हेरी नाईस. बरं, बकेट लिस्ट बद्दल आपण आता गप्पा मारल्यात तर आपण छोटासा एक रॅपिड फायर गेम खेळूया, रॅपिड फायर राऊंड. सो माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे, तुमचं पहिलं प्रेम कथक की ऍक्टिंग? अरे बापरे, खूप मुश्किल आहे. म्हणजे इट्स लाईक सेईंग तुला आर्यन जास्ती आवडतो का रायन. तर बोथ बोथ, कारण दोघेही आणि इंटरट्वाईंड आहेत दोन्ही, यु नो, ए वन कॅन नॉट सर्वाइव्ह विदाउट दी अदर. तुम्ही डान्स केला तरी ऍक्टिंग असतं, त्यात ऍक्टिंग केलं तर त्याच्यात डान्स असतो. सो तुमचा आवडता पदार्थ? मोदक. उकडीचे मोदक. एक अशी गोष्ट ज्यानी तुम्हाला खूप चिडचिड होते? चिडचिड होते ट्रॅफिक. सगळ्यांची व्यथा आहे ती. सगळ्यांची व्यथा आहे. त्याच्यानंतर एक अशी गोष्ट ज्याने तुम्हाला खूप आनंदी वाटतं आणि पीसफुल वाटतं? माझी पोरं. जेव्हा पण मी घरी जाते किंवा माझा नवरा, वेन दे ग्रीट मी, आणि तर खूप असा आनंद होतो. आणि एक अशी जागा जिथे तुम्हाला बिझी स्केड्यूलमधनं जायला आवडेल आणि असं शांत राहायला आवडेल? अशी जागा, यु नो, आम्हाला बीच खूप आवडतो, त्याच्यामुळे आय थिंक गोवा. थँक्यू व्हेरी मच माधुरी मॅम, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि बकेट लिस्ट तर नक्की हिट होणारच आहे. आणि तुम्ही आमच्याबरोबर एक रॅपिड फायर राऊंड खेळला, एवढ्या गप्पा मारल्यात, तर आमच्याकडनं तुमच्यासाठी एक छोटीशी गिफ्ट आहे. अरे वा, हे सरप्राईज आहे मला.